जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे सतीश. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मी आलेलो आहे मालुंगे खुर्द या गावात, तालुका मुरुड, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. आणि खूप सुंदर असं गाव आहे आणि तिकडे गणपतीचे छोटे छोटे कारखाने आहेत. आता गणेश चतुर्थी जवळ आहे तर मी त्यापैकी श्री गणेश कला मंदिर या कारखान्याला मी भेट दिलेली आहे. खूप सुंदर मूर्त्या तयार होत आहेत कारखान्यामध्ये. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आलो आहे श्री गणेश कला केंद्र यांच्या गणपती वर्कशॉपमध्ये. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, हे बघा रेडी होत आहेत. आणि कलाकार आता माझ्यासमोर आहेत दिनेश राठोडकर साहेब. दिनेश राठोडकर साहेब, किती वर्षापासून तुम्ही काम करता? आमचे वडील पहिले आमच्या गावात एक धंदा होता. ते लहान असताना म्हणजे मला कल्पना पण नव्हती तेव्हा ते काम करायचे, छोट्या छोट्या मूर्ती काढून. त्याही एक असा त्या विचार केला का आपल्या इथे आपला स्वतःचा धंदा होण्यासाठी त्याही सुरुवात केली. मला पण मी जेव्हा लहान असताना मला कल्पना पण नव्हती तेवढी. ते त्याही ती सुरुवात केल्यानंतर आमचा भाऊ, मोठा भाऊ मुंबईला असताना त्यांनी पण ते पेंटिंगची सुरुवात केली. ओके. त्यापासून आम्हाला तो अनुभव आयात केला. म्हणजे भरपूर वर्ष झाली. भरपूर जवळजवळ 50 वर्षाचा अनुभव. आणि तुम्ही काय काय काम करताय? आम्ही शेडिंग, आखणी आखणी वगैरे, मातीच्या मूर्ती पण बनवतो. अच्छा. तर मित्रांनो, खूप सुंदर अशा ह्या दोन मूर्त्या आहेत आणि आपल्याबरोबर आहेत शैलेश राठोडकर साहेब. नमस्कार. ह्या गावचे माजी सरपंच होते आणि ते त्यांचा हा कारखाना आहे. सुंदर मूर्त्या आहेत. शैलेश साहेब, कसं काय चाललं आहे अंदाजा गणपतीचं वातावरण? गणपतीचं वातावरण पाहिलं जाय ही करोनाच्या परिस्थितीमध्ये तसं पाहिलं जरी आता लॉकडाऊन आहे वगैरे या सगळ्या गोष्टी जरी मान्य असल्या तरी गणपतीला मागणी ही मातीच्या गणपतीला मागणी अतिशय मागणी आहे. ओके. असं मला सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आता जो आपल्या शासनाबरोबर जो नियम पीओपीचा बंद करण्याचा जो नियम आहे. ओके. हा जर खरोखर सक्सेस झाला तर महाराष्ट्रामध्ये बरेचशा नवनिर्माण पिढीला काम मिळण्याची शक्यता आहे. ओके. आणि त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह होईल. ओके. आणि मी नवीन पिढीला असा संदेश देतो का खरोखरच ह्याच्यामध्ये त्याही इंटरेस्ट घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे. ज्या मूर्ती आता माझी सुरुवात झाली ती त्यावेळेला मी 100 मूर्ती विकत होतो, तीच मूर्ती आम्ही आता 1,000-1,500 भविष्यामध्ये गणपतीची मिनिमम म्हणजे छोट्या छोटी मूर्ती ही 5,000 ते 10,000 50,000 जाईल. ओके. आपण मग नोकरीला प्राधान्य देतो. बरोबर. पण भावी पिढीला मी असा संदेश देईन का व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि कला ही अशी गोष्ट आहे की ही सर्वमध्ये नसते. बरोबर. आणि आपला हा कुंभारांचा व्यवसाय असल्यामुळे मी संपूर्ण कुंभार समाजाला असा संदेश देईन. बरोबर. का आपला जी आपली कला आहे मातीशी सगोरा कुंभाराने आपल्याला जवळ ती जपली पाहिजे असं मी सर्व भावी पिढीला संदेश देईन. आणि नक्कीच जर ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर भविष्यामध्ये अतिशय चांगला रोजगार मिळेल ह्या माध्यमातून असं मी सांगू इच्छितो. तर मित्रांनो, माझ्याबरोबर आहेत पंकज राठोडकर. हे एक बिझनेसही करतात, त्यांचं गारमेंटचं बिझनेस आहे आणि इथे
त्यांना आवड आहे गणपती बाप्पांची मूर्ती रंगवायचं काम करत आहेत ते. पंकज, तुला हे इंटरेस्ट कसं आलं गणपतीचं? घरातल्यांचा माझ्या आजोबांपासून कारखाना आहे, ते पप्पा मी वारसा चालवला, त्यांचा वारसा मला चालवायचा आहे. okay. म्हणून मी इंटरेस्ट घेतला या गोष्टी. आणि बिझनेस आहे, बिझनेसमध्ये इंटरेस्ट घेतलाच पाहिजे. बरोबर, ते आपला धंदा, आपल्या धंद्यात इंटरेस्ट घेतलाच पाहिजे. म्हणजे तुझं जे आता गारमेंटचं बिझनेस करतो आहे, त्याच्या अगोदरपासून तू हे करत होतं, राईट ना? हां. तर स्वतःचं तुझं हे व्यवसाय तू पहिलं सुरू केलेलास गणपतीचं? नाही, पप्पा करायचे, पप्पांचा बघून काकांचा बघून शिकलो मी. शिकलो त्यानंतर माझं कपड्याचं शॉप टाकलं. ओके. आणि त्याच्याला कपड्याचं काय शॉप टाकलं? हां. तिथे शेवटी जिम्मेदारी आहे म्हणून आपण इथे पण लक्ष द्यायला पाहिजे. इथे लक्ष देणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं आणि कारखान्यासाठी पण इम्पॉर्टंट होता. मी शेवटी गारमेंटमध्ये एक मुलगा ठेवला आणि जास्त इकडं फोकस दिला. बरोबर. श्री गणेश कला मंदिर या गणपती कारखान्याच्या सुंदर मूर्त्या. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सतीश. पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.